सुधांशु त्रिवेदीला पण त्याच्यामध्ये आरोपी केलेले आहे. सुधांशु तर राहून गेले जागेत. भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जे अनादरयुक्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध सुधारणा अधिनियम 2015 कलम 3 पोटकलम 1 उपकलम वी प्रमाणे तो दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा असल्याकारणाने आम्ही त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली. आणि फक्त ह्याच कारणामुळे तक्रार दाखल केलेली नाही आहे. आमचं कारण जे होतं की याच्या अगोदर देखील त्यांनी गुजराती राजस्थानी आणि मराठी माणसांची तुलना करण्यात आली होती. तर मराठी माणसाला कुठेतरी कमी लेखण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. महाराष्ट्राच्या मातीचा अपमान केलेला होता. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा देखील त्यांनी अनादर केलेला आहे आणि मिश्किलपणे त्यांच्याबद्दलची टिप्पणी केलेली होती. तर ह्यामुळे आम्हाला त्यांच्या विरोधामध्ये आम्ही कुर्ला पोलीस स्टेशनला पहिली तक्रार दाखल केली. तिथून आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही झोन 5 दत्तात्रय नलावडे मुंबई आणि सीपी मुंबई यांच्याकडे देखील तक्रार दाखल केली. तिकडूनही आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून मग आम्ही पुन्हा एकदा PCR ॲडिशनल DGP PCR यांच्याकडे तक्रार दाखल केली. तिकडूनही आम्हाला दायिन्य मिळाल्या कारणाने आम्हाला ना इलाज असतो कुठलाच ऑप्शन लेफ्ट राहिलेला नाही. मग आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल केलेली आहे ज्याची तारीख आता 5 डिसेंबर दिलेली आहे. परंतु आम्ही लवकरात लवकर ती पिटिशन लावून पुढील कारवाईसाठी प्रयत्नशील राहणार आहोत. आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला शिवप्रेमीला मी सांगू इच्छितो माझ्या बंधू भगिनींना सांगू इच्छितो की महाराष्ट्राचा अपमान मराठी माणूस कधीही सहन करू शकत नाही आणि शिवप्रेमी तर कधीच सहन करू शकणार नाही. म्हणून ह्या वादळाने महाराष्ट्राच्या मातीचा ज्याने अपमान केलेला आहे त्याला त्याची जागा दाखवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकवटलं पाहिजे.